काय करतोस बसलास काय नाही इथे मी इथे काम करते ना मला इथे अभ्यास करायचा तू उठ चल आज जाऊन किचन मध्ये जाऊन अभ्यास कर तू जा ना किचन मध्ये मी का जायचं सारखं अरे मी आधीपासून इथे बसले ना असं काय करतो तू आणि आता मला डिस्टर्ब करू नकोस अजिबात तू जा आत मध्ये बघू समीर समीर मार खाशील ना तू हात सुद्धा लावू नकोस काय करणार आहेस तू नाही उठणार जा ताई हात लावू नकोस समीर समीर का छळतोयस तिला काय का दरवेळेला मी बसलं की हिने इथेच यायचं का अरे जाऊ दे मी आताच जातो अभ्यासाला अभ्यास काय परीक्षा आली का काय तुझी परीक्षा लांब आहे का अजून पण तिचं लग्न येईल ना तेव्हाच आणि मला तो आनंद गमवायचा नाहीये काय मुलगा आहे ग वर्षा तू सासरी गेलीस ना की घर कसं अगदी शांत शांत होऊन जाईल बघ मग नको पाठव मला सासरी मग काय तुम्ही दोघ जण इथे येऊन राहणार आहात अरे अहो तुमचं काय चाललंय एवढं काही नाही ग खर्चाची तोंड मिळवणी कशी करता येईल बघत होतो पण गणित कुठेच जमत नाहीये होईल हो सगळं ते होईलच ग हे पण छान करूयात आपण लग्न बाकी वर्षाबाई नवरोबा मोठे छान मिळालेत हा मग आमची वर्षा काय कमी छान आहे आई मला कळतंय सगळं हा तुमचा आनंदाचा मुखवटा खोटा आहे काय बोलतेस वर्षा अग मुलीचं लग्न ठरल्याचं आई वडिलांना आनंद नाही होणार नाही हो तरी सुद्धा हे स्थळ तुम्हाला खूप जड जाणार आहे बाबा 50,000 रुपये रोख तोंडीकडची जेवण अंगठ्या शालू दागिने हे सगळं कुठून आणणार तुम्ही बाबा हे बघ वर्षा ते आमचं आम्ही बघू हा तू कशाला काळजी करतेस अग तू असं काहीतरी बोलायला लागलीस ना की चांगली नानू आम्हाला नोकरी आणली होती ती सुद्धा करू दिली नाहीत मला कसली नोकरी ती गाढवपणा होता तो गाढवपणा काय तर म्हणे कंपनीच्या प्रेसिडेंटला आधी 10,000 रुपये द्यायचे आणि नंतर ठरलेल्या पगारावर सही करून वर्षभर अर्धा पगार घ्यायचा एका दृष्टीनं भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्यासारखंच आहे ते काही जरूर नाही असल्या नोकरीची तरी सुद्धा बाबा या दिवसात एवढा हुंडा म्हणजे वर्षा बेटा अग मुलगा आवडला आहे आम्हाला निर्व्यसनी देखणा तुला शुभेलसा आहे आणि अग लग्न म्हटल्यावर थोडाफार खर्च होणारच तुझं लग्न झालं की आम्ही मोकळे नाही का मोकळे कशाने समीरची अजून 2 वर्ष उरले डिप्लोमाची निभेल ग त्याचं शिक्षण काय अर्ध्यावर सोडत नाहीये मी महिनाभरात बिल्डरला जागा दिल्यानंतर 1,00,000 रुपये देणार आहे तो जागा सोडण्याबद्दल आम्ही तिघं काय राहू एखाद्या छोट्या खोलीत बेटी तुझा संसार फुललेला आम्हाला बघायचा आहे अगं आम्हाला 3-4 मुली थोडीच आहेत एकुलती एक तर आहेस तू तुम्ही मी आत आलो तर चालेल ना हो या ना नाही प्लीज तुम्ही आवरू नका मी काय तुम्हाला बघण्यासाठी आलो नाही बसा ना हो थँक्यू हे तुमचं मी पाणी आणू नाही नाही पाणी नको आहे मला थँक्स तुम्ही तुम्ही बसा ना बसा प्लीज तुम्ही असे अचानक याल वाटलं नव्हतं मला म्हणजे आई गेलीये भाजी आणायला बाबा ऑफिसात आणि समीर कॉलेजला गेलाय बरोबर इनफॅक्ट म्हणूनच मुद्दाम आलो म्हटलं तुझ्याशी
तुमच्याशी बोलता येईल? तुझ्याशी म्हटलं तर चालेल मला. नाही, मलाही आवडेल, पण नको. नाही, खरं तर येणार नव्हतो, पण आलो. म्हटलं तुमचं घर बघणं होईल आणि तुमच्याशी बोलता येईल, नाही का? तुम्ही हे स्थळ का स्वीकारलं? म्हणजे तुम्हाला नेमकं काय पसंत पडलं म्हणून तुम्ही हो म्हणालात? सगळ्यांनाच आवडलात तुम्ही, आईला, बाबांना, नानू मामा. आणि तुम्ही? वडीलधाऱ्यांची पसंती महत्वाची नाही का? अच्छा, म्हणजे तुम्हाला पसंत नव्हतं? नाही नाही, असं नाही. तुम्हाला मी पसंत नाही आहे का? की तुमचं दुसरीकडे कुठे? नाही, तसं काही नाही आहे. खरं तर मला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं, पण तुम्ही मला आवडलात, खूप आवडलात, म्हणून लगेच हो म्हणालो. काल आपला साखरपुडा झाला आणि एकदम जबाबदारीची जाणीव झाली मला. पूर्ण रात्र मला झोप नाही आली, तळमळत राहिलो. नंतर विचार केला, नाही हे काही खरं नाही. हे बघा, तुम्ही मला नकार द्या प्लीज. नाही हो, पण ते आता कसं शक्य आहे? बघा, इट्स नेव्हर टू लेट. अजूनही वेळ गेली नाही आहे. आज तुमचं घर, तुमची परिस्थिती बघितली आणि बघा, जोपर्यंत परिस्थिती अनुकूल होत नाही तोपर्यंत मी लग्न करू शकत नाही. मला हा असा संसार नकोय. सुखाने संसार करावा आणि आयुष्याचा पूर्ण आनंद लुटावा असं मला. एक भाकरी दोघांनी मिळून न खावी असा संसार नाही करायचा. मी तर नाहीच म्हणणार आहे माझ्या वडिलांना, पण तुम्हाला तुमच्या वडिलांना सांगणं जड जाईल. तेव्हा हा नकार मीच कळवेन त्यांना. वर्षा, मला माहित नाही माझी परिस्थिती कधी बदलेल, पण तुला एक सांगतो, यापुढे मी मुली पाहणार नाही.
नाना, व्याहीबुवांनी एवढ्या तातडीनं बोलवून घ्यायचं काय कारण असेल रे? अरे मुलाला लग्नाची घाई झाली असेल. लग्नाची पुढची बोलणी करायची असतील, दुसरं काय? असेल असेल, तसं असेल. पण नाना, माझी सगळी जमवाजमव होईपर्यंत तरी सगळं व्यवस्थित होईल. याय ना नाना. अरे काय नाही, अरे या 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 दत्तोपंत बसा, अहो तुमचीच वाट बघत होतो. हो म्हणजे तसा थोडासा उशीरच झाला. आपण केव्हा आलात? हे आत्ताच तुमच्या पुढेच येतोय. दत्तोपंत, म्हणजे वसंतरावांना एवढ्या तातडीनं का बोलवून घेतलं? नाही म्हणजे कुठून आणि कशी सुरुवात करावी हेच कळेल असं झालंय मला. अहो असं होतं कधी कधी. तुम्ही असं करा, तुम्ही कार्यालय पक्क करून टाका, म्हणजे बाकी सगळं बरोबर मार्गी लागतंय बघा. तसं नाहीये नानासाहेब. अहो आभाळच कोसळल्यावर मग नाही सावरता येत घर. म्हणजे खरं सांगायचं तर मलाही प्रथम धक्काच बसला. घरातही खूप चिडचिड झाली. पण नाही ऐकत आहे तो. कोण तो दत्तोपंत? मेघन. त्याला हे लग्नच करायचं नाही. काय? ओ काय सांगता काय दत्तोपंत? नाही म्हणजे मुलगी पसंत नाही असंही नाहीये, पण एकंदर लग्नच करायचं नाही असं म्हणतोय. मी त्याच्याशी एकदा बोलू का? मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल म्हणून. नाना वसंत, अरे वसंत डॉक्टर डायरी मध्ये फोन नंबर आहे. अरे अरे कुठेतरी पाणी येणार लवकर. बहिणी मी सकाळी जाईन हॉस्पिटलमध्ये, म्हणजे समीरला घरी येता येईल. बर. आणि बहिणी आता अजिबात टेन्शन घेऊ नका. आता काहीही धोका राहिलेला नाही. आउट ऑफ डेंजर आहे तो. निघू मी. हो भाऊजी, एक विचारू का? दुपारपासून हा प्रश्न सारखा सलतोय माझ्या मनात. विचारा. दुपारी हे तुमच्याकडे कशासाठी आले होते? आम्ही दोघं हॉस्पिटलमध्ये आलो, दत्तोपंतही होते. असं काय घडलं की त्याच्यामुळे त्यांना एवढा त्रास झाला? दुपारपासून जो प्रश्न टाळत होतो नेमका तोच प्रश्न आपण. काहीतरी गंभीर घडलंय ना? आई मी तुला सांगते, पण तू त्रास करून घेऊ नकोस. म्हणजे तुला माहिती होत? अंदाज आहे. त्या लोकांनी नकार कळवला असेल, लग्न मोडल्याचं सांगितलं असेल. काय लग्न मोडलं? हो अगं, त्यांचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतील ना, काही कारण असतील त्यांचे सुद्धा. आणि आपण तरी कुणावर लादलं जाणं काय अर्थ आहे? असेल त्यांचा नकार तर असू देत. करायचंच नव्हतं लग्न, तर मग कशाला केला हा साखरपुड्याचा फार्स? तरी नसता आम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास. खर तर दत्तोपंतांनाही मुलाच्या या निर्णयाचं दुःख झाल्यासारखं वाटलं. त्यांनाही अनपेक्षित असावा मेघनचा निर्णय. असल्या मुलानं चौकात उभारून चपलनं फोडलं पाहिजे. आई आई तू शांत हो, तू त्रास करून घेऊ नकोस. अगं हे सगळं करून काय फरक पडणार आहे का? तू प्लीज चिडचिड करू नकोस. आपण फक्त परिस्थिती अनुकूल होईपर्यंत थांबायचं. अगं साखरपुड्याहून लग्न मोडलं अशा बातम्या गावभर होतात लगेच. आता पुन्हा दुसरं स्थळ बघायचं म्हणजे सुद्धा. आता स्थळ वगैरे बघायची नाही, मला नाही करायचंय लग्न. आणि या विषयावर तर बिलकुलच बोलायचं नाही मला. आई आपली परिस्थिती नाही आहे ग चांगली. नानू मामा तुम्ही ती नोकरी आणली होतीत ना, ती करायची आहे मला. तू नोकरी केलेली वसंताला आवडणार नाही. नानू मामा माझ्यावरच्या प्रेमापोटी ते असं म्हणतात. अगं पण प्रत्येक वडिलांना वाटतं की आपल्या मुलीला कुणासारखं जपावं, पण मुलींचं सुद्धा कर्तव्य असतं. नाही मी बाबांशी बोलते मग तर झालं, पण मी नोकरी करणार हे मात्र पक्क.
देवळात आली का नाहीस नमस्कार करायला? का कोणास ठाऊक, पण आज असं वाटलंच नाही मनापासनं नमस्कार करावा. का नाही वाटलं? तुला माहितीये का? ए त्याच्यावर चढून काय फायदा आहे? लोकसंख्या इतकी वाढली आहे की तो तरी कुणाकुणाच्या गाठी बांधून पाठवणार का वरतून? हा विनोद करतेस? विनोद नाही ग, सिन्सिअरली सांगते मी. अगं नव्हता माझा आणि मेघनचा योग, आणि सगळं काही कसं झालं ते मी सांगितलंय तुला. पण मला एकच गोष्ट खूप आवडली बघ, त्यांनी मला काहीही न लपवता सगळं स्पष्ट सांगून टाकलं, आणि तो जसं जसं सांगत गेला ना तसं तसं मला सुद्धा ते पटत गेलं. ग खोटारडा आहे का तो? प्रामाणिकपणाचा नुसता बुरखा आहे त्याचा. काही गोष्टी मलाही कळल्यात वर्षो, आणि म्हणूनच आज जाऊन त्या देवाला नमस्कार करावा असं नाही वाटलं मला. आज काय समजलं तुला? तुझं आणि मेघांचं फिसकटल्याचं तुम्हाला सांगितलंस, पण माझ्या परीनं मीही माहिती काढत होते ग, आणि मला माहिती मिळाली वर्षो. तू त्याला भेटलीस? ते तर कधीच शक्य नाहीये, त्या माणसाचं तोंडही पाहायची माझी इच्छा नाहीये. बरं झालं त्याचा तो फोटो तुम्हाला दाखवला नाहीस. ते काय म्हणाला होता ग तू? इंद्रधनुष्य हवं होतं ना त्याला? मळप ताटून आलेला संसार ठाटायचा नव्हता ना त्याला? मग काय अमेरिकेत जाऊन तिथे संसार थाटायचा होता? अमेरिका? हो अमेरिका. अगं पण तिथे जायची त्याची ऐपत तरी असायला हवी. त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरीच आहे असं गृहित धरून का चालतीयस तू? कारण तो खोटं बोलेल असं नाही वाटत ग मला. त्याने दिलेला फुलाचा सुगंध अजून सुद्धा माझ्या श्वासात दरवळतोय. तू खूप हळवी आहेस वर्षा. मला नाही वाटत तो खोटं बोलला असेल. ठीक आहे, क्षणभर तू म्हणतेस हे खरं धरून चाल. तर मग त्याला अशी कोणीतरी मुलगी मिळाली असेल की जी गडगंज श्रीमंत आहे, आणि त्याचे सासरेच त्याला अमेरिकेत पाठवायला तयार झाले असते. अगं तुला नाही सांगताना हे सगळं कसं सांगेल तो? तुझे बाबा आजारी आहे हेही त्याला कळलं असेलच की त्याच्या वडिलांकडून, पण तरीही त्याने भेटायला याची माणुसकी सुद्धा नाही ना दाखवली. जाऊ दे ग संजू, मी असं समजते की ते सगळं खरं होत. असो किंवा नसो काय फरक पडतो? आणि एखादं असं स्थळ जे त्याच्या आयुष्याचं भलं करून देणार असेल ते स्वीकारायला एखाद्या वर्षाला नकार दिला तर काय फरक पडतोय? माझे बाबा त्याला जेवढं देऊ शकत होते तेवढं सगळं द्यायला तयार होते. पण जाऊ दे, एक समाधान काय कमी असतो संजू? की कोण कुठली वर्षा तिच्याशी साखरपुडा मोडल्यानंतर नाही म्हणताना सुद्धा त्याला तिला एक फूल द्यावंस वाटलं. किमान तोंडावर तरी मी यापुढे मुली बघणार नाही असं सांगावं असं वाटतं.